Today is Thursday and today's date is 10th of December 2020. Now which month is going on? December. Okay? And today Thursday. So our Marathi in this period is there. So now we are going to study Marathi and Hindi. Marathi and Hindi madhil apan swar and vyanjan shikle ahot ki nahi? Atvate ka na tumhala? Kontya akra hai swar? A, A, E, I. He swar ahet ki nahi? Pahavle ki nahi? मराठी हिंदी स्वर शिकले आहोत उजळणी अननसाचा आ आ आ आईचा ई ई इमारतीचा ई ई इडलिंबूचा उ उ उखळीचा उ उ उसाचा रु रु ऋषींचा आणि हिंदी मध्ये आला काय म्हणतो आपण री से ऋषी ए ए एडक्याचा ऐ ऐ ऐरणीचा ओ ओ ओझेवाल्याचा औ औ औषधाचा अम अंबारीचा आणि अहा आणि मराठीमध्ये ॲ आणि अ हे दोन नवीन स्वर ॲड केले आहेत. ॲपासून काय होतं रे? ॲपल असा शब्द लिहिण्यासाठी ॲ हा स्वर वापरला जातो आणि अ ऑफिस कॉफी असे शब्द लिहिण्यासाठी अ या स्वराचा वापर केला जातो. तर यानंतर आपण कोणते व्यंजन पाहिले आहेत ते पाहूया. चला तर मुलांनो पहा, आले आहे व्यंजन. किती छान आहे हे. कपाचा हे जे व्यंजन आहे ते आपण मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये शिकलेलो आहोत. तर हा आहे क. हिंदीमध्ये याला आपण क असे कमल म्हणतो. तर तशाच प्रकारे मराठीत काय म्हणतो? क क कपाचा, ख ख खणाचा, ग ग गणपतीचा, घ घ घराचा आणि हा काय आहे न. त्याच्यानंतर काय येतं? च च चमचाचा, छ छ छत्रीचा, ज ज जहाजेचा, झ झ झबल्याचा आणि हा आहे त्र. याच्यानंतर कोणते येतात रे? ट ट टरबुजाचा, ठ ठ ठशाचा, ड ड डमरूचा, ढ ढ ढगाचा. न कुठे आहे रे? न बघा बरं दिसतोय का? हा आहे न न बाणाचा. आणि यानंतर येतात त. त त तलवारीचा, थ थ थव्याचा, द द दप्तराचा, ध ध धनुष्याचा, न न नळाचा आणि त्यानंतर येतो प. प प पतंगीचा, फ फ फणसाचा, ब ब बदकाचा, भ भ भटजींचा आणि म म मक्याचा. तर इथपर्यंत व्यंजन आपण शिकलेलो आहोत आणि आज आपण यापुढील व्यंजन शिकणार आहोत. तर ती कोणती आहेत? पहिले य र ल व आणि श. य य यज्ञाचा, र र रवीचा, ल ल लसुणाचा, व वडाचा आणि श श शहामृगाचा. ही व्यंजन आपण आज पाहणार आहोत. तो बच्चों देखिए, यहाँ से ये जो अक्षर है अक्षर और उनसे चित्र दिखाई दे रहे हैं. क्या काय ले रहे थे? य र ल व श. ये तुम्हाला अक्षर चित्रांच्या सहाय्याने दाखवले आहे. तर पाहायचे कोणतं अक्षर आहे? य य यज्ञाचा. य य यज्ञाचा आणि हिंदी मध्ये क्या होत आहे? य से यज्ञ. य से यज्ञ. नंतर हा काय आहे? र र र रवीचा. रवी म्हणजेच काय रे? रवी म्हणजेच सूर्य. सूर्याचा समानार्थी शब्द आहे रवी. आणि र से हिंदी मध्ये क्या होत आहे? रस्सी. हे काय आहे? रस्सी. र से रस्सी. रस्सी आणि की दोरी. ल ल ल लसुणाचा. लसूण माहिती आहे का सर्वांना? आई वापरते की नाही भाजी करण्यासाठी? सो ल ल लसुणाचा. आणि हिंदी में हिंदीमध्ये काय म्हणतात? हिंदी में होत आहे ल से लहसून. लसूणलाच हिंदीमध्ये काय म्हणतात? ल से लहसून. ओके. यानंतर येतो हा काय आहे? व व व वडाचा. वडाचं झाड असतं की नाही? आणि व व वजनाचा आहे. काय आहे? वजन आहे. किती केजीचं आहे?
टू के जी चे सहाय्या मेजरमेंट के लिए जाते, ओके व वजनाचा सॉरी वजनाच्या सहाय्याने आपण किलोग्राम मध्ये धान्य किंवा वस्तू सामान विकत घेऊ शकतो। तर हे काय आहे व वजनाचा इन और हिंदी में व असे क्या होता है वट वट म्हणजे हे काय आहे वडाचं झाड त्याला हिंदी मध्ये काय म्हणतात व असे वट वडाच्या झाडाला हिंदी मध्ये वट असे म्हणतात ओके। आणि हे आहे श श श शरीराचा शरीर म्हणजे काय रे हे काय आहे आपलं शरीर म्हणजे आपली बॉडी श श शहामृगाचा पण असतो आणि श श शरीराचा शहामृग हा काय आहे एक पक्षी आहे आणि हे काय आहे आपलं शरीर श श शरीराचा और हिंदी में क्या होता है श से शरबत ये क्या आहे शरबत सो य र ल व श हे अक्षर आता कशी लिहायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे पहा तर य अशा प्रकारे हाफ सर्कल काढून कर्व लाइन काढून स्टँडिंग लाइन आणि स्लीपिंग लाइन याच्या सहाय्याने तुम्ही य य यज्ञाचा असा काढायचा आहे आणि अक्षरावर स्लीपिंग लाइन द्यायला विसरायचं नाही य य यज्ञाचा ओके। त्यानंतर र र र रवीचा र र रवीचा और रस्से क्या होता है रस्सी ओके देन वो सॉरी आफ्टर ल कोणता अक्षर येतो रे ल ल ल लसुणाचा ल ल लसुणाचा ल ल लसे क्या होता है और लहसुन ओके व व व वजनाचा व व वजनाचा व से क्या होता है वट व से वट आणि श श श शरीराचा श श शहामृगाचा और हिंदी में क्या होता है श से शरबत श से शरबत ओके। सो स्टूडेंट्स यू हैव टू डू मोर प्रैक्टिस ऑफ